किरण केवल अनुभव कोण म्हणलं रे अभिजित काय राहून म्हणलं चला रोलिंग रोलिंग पाऊस येतो एक तर रोलिंग रोलिंग निखिल लांडगे आणि त्याच्या चार साथीदारांचा युक्तिवाद झाला की जो का जो फिर्यादी आहे त्याचं अनाधिकृत होल्डिंग होते त्यामुळं त्याच्या कारवाई होऊ नये या भीतीने त्यांनी तक्रार केली त्यामुळं पैसे रिकव्हर झाले लाचेची पण मेहरबान न्यायालयाने आवाजाचा नमुना घेतला थोडा तपास यंत्रणेला सहकार्य म्हणून एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली शनिवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार सरकारी वकिलांनी सांगितलं की साहेब गुन्हा सिरियस आहे तपास करायचा आहे कालपासून आम्ही तपास यंत्रणेत बाकीच्या प्रोसिजरमध्ये बिझी होतो तर आम्हाला मुदत द्यावी सरकारी यंत्रणेने 5 दिवस पीसी मागितली होती पण न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आरोपीच्या वकिलांचा शनिवारी सकाळपर्यंत पीसी दिली त्यांच्या कार्यालयात 9 लाख रुपयाची लाच रोख रक्कम सापडली होती त्याच्यावर काय झालं नाही ना ती लाच नव्हती ते काही ते पैसे वेगळे होते लाचेचा काही संबंध नाही लाचेचे जे पैसे होते ते रिकव्हर झालेले लाचेचा काही संबंध नाही त्याच्याशी मेहरबान न्यायालयाने त्यांना वेळ दिलेला आहे आणि शनिवारी सकाळी त्यांना मेहरबान न्यायालयासमोर हजर करणार थँक्यू सर